आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात जागतिक थॅलेसिमिया दिन साजरा. संवेदना फाउंडेशनच्या वतीनं थॅलेसिमिया मुलांच्या प्रबोधनासाठी हातभार. संवेदना मेडिकल फाउंडेशन, CPR, महानगरपालिका, ऑस्टर आधार हॉस्पिटल, ब्लड बँक यांच्या संयुक्ताने 8 मे हा जागतिक थॅलेसिमिया दिन म्हणून साजरा करण्यात आला. गेल्या काही वर्षापासून संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष बरकतभाई पन्नाळकर यांनी थॅलेसिमिया मुलांच्यासाठी मोठे काम हाती घेऊन समाजामध्ये प्रबोधन सुरू केलं आहे. 8 मे थॅलेसिमिया दिवसाचं औचित्य साधून फाउंडेशनचे 2 पाऊल पुढे याप्रमाणे कोल्हापुरातील CPR, DY पाटील, सावित्रीबाई फुले, ऍस्टर आधार हॉस्पिटल, अर्पण, जीवनधारा, शाहू, वैभव लक्ष्मी, संजीवनी ब्लड बँक यांना सहभागी करून रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीचं उद्घाटन महापौर सौ मोरे, CPR अधिष्ठता डॉक्टर अजित लोकरे, DY पाटील अधिष्ठता डॉक्टर शर्मा, मेडिकल ऑफिसर बाळासाहेब पाटील, प्रभारी सिव्हिल सर्जन दिव्यानी यांच्या हस्ते तरारणी चौकातून सकाळी 10:30 रॅलीला सुरुवात झाली. शहराच्या मुख्य मार्गावरून रॅली निघाली. दरम्यान ठिकठिकाणी पथनाट्याचं सादरीकरण करण्यात आलं. 150 अधिक थॅलेसिमिया रुग्ण तसेच मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, नर्सिंग व ब्लड बँक पालक फार मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. अनेक जणांना जन्मापासून थॅलेसिमिया आजाराचा सामना करावा लागतोय. या आजाराविषयी प्रबोधन करण्याच्या उद्देशानं संवेदना फाउंडेशनने प्रयत्न सुरू केले आहेत. स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर या मार्गावरून ही रॅली दसरा चौकात आली. इथून आईसाहेब महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आणि पुन्हा दसरा चौकात ही रॅली आली. या ठिकाणी पथनाट्य सादरीकरण करण्यात आलं. रॅलीचं आयोजन संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष बरकतभाई पन्नाळकर, DY पाटील, नर्सिंग कॉलेजच्या अधिष्ठता राठोड, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर पाटील, ऍस्टर आधारचे डॉक्टर शिवानंद अपराज, प्रकाश गुंजकर, माधव ढवळीकर, रणजित पाटील, रमेश कांदेकर, मुस्ताक मुल्ला, तुषार सोनवणे, सचिन वैरागे, अमीर पन्हाळकर, अमोल खिल्लारे, राहुल वाघमारे यांनी केलं होतं. महानकारी न्यूजसाठी कोल्हापूरहून अहिल शेखसह बरकतभाई पन्हाळकर. रणजित पाटील, भिलवडी, तालुका पूर्वी, जिल्हा सांगली, इथून आज आलेलो आहे. 8 मे हा थॅलेसिमिया दिन सगळ्या जगभर साजरा केला जातो. थॅलेसिमिया या आजाराविषयी बोलताना एकच सांगायचं आहे की थॅलेसिमियाची जी मुलं असतात त्यांना प्रत्येक 15 ते 20 दिवसाला ब्लड द्यावं लागतं. ब्लड दिल्याशिवाय त्यांचं पुढचं लाईफ सर्क्युलेशन होत नाही आणि ब्लड देत असताना त्यांना प्रत्येक 15 दिवसानंतर ज्या होणाऱ्या वेदना आहेत त्या वेदना या सुसह्य प्रकारच्या आहेत आणि त्या दूर करण्यासाठी सर्व पालकांनी लग्नपूर्व चाचणी करा. नातेसंबंधात लग्न जर झालं असेल तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही ज्यावेळेला तुम्ही प्रेग्नन्सी असेल त्यावेळेला तुम्ही टेस्ट करा आणि जे थॅलेसिमियाचं बाळ आयुष्यभर ज्याला रक्त चढवावं लागणार आहे असं बाळ होण्यापासून तुम्ही पूर्णपणे वाचवा आणि त्या एक सुसह्य एक चांगलं सुदृढ असं बालक जन्माली याची पूर्णपणे काळजी. आभार. DY पाटील मेडिकल कॉलेज या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण जर त्यांच्यासाठी रक्तदानाची जनजागृती केली, त्यांना योग्य वेळेला रक्तपुरवठा केला, अधिक त्यांच्यासाठी जी काही औषधं लागतात ती आपण कमीत कमी करतात किंवा मोफत उपलब्ध करून देऊ शकलो तर त्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल होईल आणि ते आपल्या समाजाच्या राष्ट्राच्या उभारणीमध्ये आपला हातभार लावू शकतील, सर्वसामान्यप्रमाणे जीवन जगू शकतील. तर आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की या मुलांच्यासाठी आपण स्वेच्छेने रक्तदान करून त्यांना जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा आपण त्यांना मदतीचा हात सगळ्यांना सामाजिक भावनेतून द्यावं ही सगळ्यांना कळकळीची नम्र विनंती.